निवडणुकीमध्ये काही गोष्टी आपल्याला जपून ठेवाव्या लागतात, सर्व गोष्टी स्पष्टपणे बोलता येणार नाही. परंतु आपल्याला 20 तारखेला निवडणूक झाली की 21 तारखेला मी नक्कीच तुम्हाला अशी चांगली पद्धतीचं एखादी मुलाखत देईल आणि त्यामध्ये माझ्या सर्व गोष्टी स्पष्ट करेन. मला 100% विश्वास आहे या कर्जत खालापूर मतदारसंघाची 20 तारखेची जी होणारी निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये 100% मी विजय प्राप्त करील आणि आमच्या कर्जत खालापूरमध्ये 100% 23 तारखेला आमची विजयाची लाट 100% आपल्याला बघायला मिळेल. आता जे आमच्या माझ्याविरुद्ध उभे आहेत थोरवे, त्यांचेच मोठे बंधू मला वाटतं जिल्हा परिषदेला माझ्याबरोबर उभे होते आणि बरेच कार्यकर्ते त्यांच्या नेतेमंडळी त्यांच्यासोबत होती. तरी कार्यकर्त्यांनी मलाच जनादेश दिला आहे, आपण बघितलेला आहे. कर्जत खालापूरमध्ये इंडस्ट्रीज मोठी आहे परंतु काही नेत्यांनी ती इंडस्ट्रीज आपल्या नातेवाईकांसाठीच फक्त त्याचा वापर करून आपल्याला तरुणांना कुठल्याही प्रकारचा रोजगार दिलेला नाही. आपण ज्या रस्त्याने आता चाललो आहे ते कसं कशा पद्धतीने आपली गाडी उडते ते तुम्हीच बघा, कसा तुमचा विकास झाला आहे तो. आणि विरोधक सांगत असतील आम्ही हा विकास केला आहे तर सुशोभीकरण म्हणजे विकास होत नाही. आणि तुम्ही सांगा ना, या 5 वर्षामध्ये या लोकप्रतिनिधींनी किती लोकांना परमनंट स्वरूपाचा रोजगार दिला, त्यांनी दाखवायचं या 100 लोकांना मी या कंपनीत जाऊन परमनंट केलं, असं कुठल्याही कंपनीमध्ये झालेलं नाही. उलट जिथे कंपनीच्या मुलं तरुण काम करत असतात त्यांना कामावरनं कमी करण्यात आले, अनेक रोजगार इथून पळून जाताना आपल्याला दिसत आहेत. 100% होईल. अदृश्य शक्ती निसर्गाने दिलेली शक्ती असते. निसर्गामध्ये अनेक शक्ती काम करत असतात, त्यातल्या काही शक्ती माझ्यासोबत आहेत आपल्याला माहिती आहे. माझ्याबरोबर माझी जनता आहे, माझे कार्यकर्ते आहेत, माझे मतदार बंधू भगिनी आहेत. विरुद्ध किती माझ्याविरुद्ध जरी एकत्र झाले तरी मी त्याची पर्वा करत नाही.